हेलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चैनल लर्न विल बेसी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या ग्रामर टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला इंग्रजी मध्ये दिलेलं वाक्य सिंपल सेंटेन्स आहे, कंपाउंड सेंटेन्स आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हे ओळखताना आपला गोंधळ होतो। आज आपण कंपाउंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य कसं ओळखायचं याची ट्रिक या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम कंपाउंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्याची रचना किंवा स्वरूप कसं असते लक्षात घ्या। तर दोन किंवा अधिक मुख्य वाक्ये जर प्रधानत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडली गेली, म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी दोन मुख्य वाक्ये जोडली जात असतील आणि त्यापासून तयार होणारे जे वाक्य आहे त्याला आपण म्हणतो संयुक्त वाक्य, कंपाउंड सेंटेन्स। आता ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। ही ट्रिक मी स्वतः तयार केलेली आहे आणि ती ट्रिक अशी आहे, पहा। फास्ट हनी बी, फास्ट FAST, हनी HONEY आणि बी ही या ठिकाणी लेटर आहे, शब्द नव्हे। तर बघा, तर F फॉर F फॉर A फॉर अँड ॲज वेल ॲज, S फॉर सो, T फॉर देअर फॉर, H फॉर हेन्स हावेवर, O फॉर ऑर अदरवाईज ओनली आयदर ऑर, N फॉर नायदर डॅश नॉर, E फॉर एल्स, Y फॉर येट, B फॉर बट आणि नॉट ओनली डॅश बट ऑल्सो। फास्ट हनी बी मधील जे अक्षर आहेत, पहा, FASTHONEY आणि बी हे स्वतंत्र लेटरने पुढे दिलेलं आहे। तर ही 10 अक्षरं आणि 10 अक्षरावरून आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स लक्षात ठेवू शकतो। आता ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरून संयुक्त वाक्य कशी तयार होतात ते थोडक्यात आपण पाहूया। सुरुवात करूया फॉर हे कंजंक्शन वापरून, किंवा फॉरचा वापर कसा होतो कोऑर्डिनेटिंग कंपाऊंड सेंटेन्स तयार करताना। पहा, फॉर म्हणजे काय? तर आता बघा, इथं अजून महत्त्वाचा मुद्दा, फॉर हे प्रेपोजिशन म्हणून वापरलं जातं आणि फॉर हे कंजंक्शन म्हणून सुद्धा वापरलं जातं। कंजंक्शन म्हणून जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असतो च्या कारणास्तव, च्या कारणासाठी किंवा च्यासाठी। या ठिकाणी पहा, आय वॉन्ट अ सुपेरियर पेन फॉर आय हॅव अ लेटर रायटिंग कॉम्पिटिशन। आय वॉन्ट अ सुपेरियर पेन आणि आय हॅव अ लेटर रायटिंग कॉम्पिटिशन ही दोन प्रधान वाक्य आहेत आणि ती जोडलेत फॉरनं आणि म्हणून हे तयार झालेलं जे वाक्य आहे ते कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं। मला पत्र लेखन स्पर्धा आहे त्यासाठी किंवा त्या कारणास्तव एक उत्कृष्ट पेन हवा आहे। आता पाहूया अँड ॲज वेल ॲज यांचा वापर। द सन गिव्ज अस लाईट, वॉर्म अँड हेल्प्स प्लांट्स टू मेक फूड। बघा, इथं पण दोन वाक्य अँडनं जोडलेले आहेत, मुख्य वाक्य आहेत। सूर्य आपल्याला प्रकाश उष्णता देतो आणि वनस्पतींना अन्न तयार करण्यात मदत करतो। द सन गिव्ज अस लाईट, वॉर्म अँड हेल्प्स प्लांट्स टू मेक फूड हे कंपाऊंड सेंटेन्स आहे। पुढचं कंपाऊंड सेंटेन्स पहा, द इनकीपर गेव अस ए प्लेस टू रेस्ट ॲज वेल ॲज ही सर्व्ह टेस्टी डिशेस। द इनकीपर गेव अस अ प्लेस टू रेस्ट हे एक मुख्य वाक्य आहे, ही सर्व्ह टेस्टी डिशेस हे पण दुसरं मुख्य वाक्य आहे आणि हे जोडले कशानं? तर ॲज वेल ॲजनं। तर ही दोन वाक्य जोडल्यामुळं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं हे वाक्य झालं संयुक्त वाक्य। खाडावळ चालकाने आम्हाला विश्रांतीसाठी जागा दिली, तसेच चविष्ट अन्नही दिले। आता पाहूया सो। बघा, सोचा वापर करून वाक्य कसं तयार झालं या ठिकाणी पाहूया वाक्य। ही वॉज इल सो ही डिडंट गो टू पिकनिक हे कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं। ही वॉज इल आणि आय ही डिडंट गो टू पिकनिक ही दोन वाक्य सोनं जोडली, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडली आणि म्हणून हे तयार झालेलं वाक्य संयुक्त वाक्य। तो आजारी होता म्हणून तो वनभोजनाला गेला नाही। टी देअर फॉर, बघा त्या ठिकाणी देअर फॉरचं वाक्य पहा। इट इज हॉट टुडे, देअर फॉर ही वी स्विच ऑन द फॅन हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे
आज उष्णता आहे म्हणून आम्ही पंखा चालू केला. त्यानंतर भाऊ हेन्स आणि हवेवरचा वापर. हेन्स सुरुवातीला हेन्स दे वॉन्टेड टू गो ऑन अ लॉन्ग जर्नी हेन्स दे डिसाइडेड टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्यांना दूरच्या प्रवासाला जायचं होतं म्हणून त्यांनी विमानाने प्रवास करायचे ठरवले. हवेवरचा वापर पहा. हुशार अँड व्हेरी फास्ट हवेवर शी कुडंट गेट एनी मेडल. हवेवर म्हणजे काय? तरी पण, तरी सुद्धा. उषा वेगात धावली तरी पण तिला कोणतेही पदक मिळू शकले नाही. आता पाहूया आर अदरवाईज ओनली यांचा वापर आणि आयदर ऑर. आर अदरवाईज ओनली आयदर डॅश ऑर. यू कॅन सी द वर्ड्स इन डिक्शनरी ऑर आस्क युअर टीचर द मीनिंग ऑफ द वर्ड्स. बघा दोन मुख्य वाक्य जोडलेले आहेत. तुम्ही हे शब्द शब्दकोशात पाहू शकता किंवा या शब्दाचे अर्थ तुमच्या शिक्षकांना विचारा. संयुक्त वाक्य आहे. अदरवाईजचा वापर पहा. गेट रेडी अदरवाईज यू वोंट रीच इन टाईम. आता गेट रेडी एक वाक्य आहे आणि यू वोंट रीच इन टाईम हे दुसरं वाक्य आहे आणि जोडले कशाला तर अदरवाईजनं. अदरवाईज हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि म्हणून हे संयुक्त वाक्य तयार झालं, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. तयार राहा नाही तर तुम्ही वेळेत पोचणार नाही. आता ओनली पहा. ओनली ही इज अ गुड ऑफिसर ओनली ही कम्स लेट समटाइम्स. ओनली म्हणजे केवळ, फक्त. तो एक चांगला अधिकारी आहे फक्त तो कधी कधी उशिरा येतो. हे वाक्य कसं आहे तर हे पण कॉम्पाऊंड सेंटेन्स तयार झालेलं आहे. याशिवाय याच्यामध्ये आयदर डॅश ऑर हे पण कंजंक्शन वापरलं जातं. आता बा यन नायदर. नायदर डॅश नॉर दोन्हीपैकी एक ही नाही. दे नायदर गिव मी प्लेस टू रेस्ट नॉर ऑफर डिश टू इट. त्यांनी मला विश्रांतीसाठी जागाही दिली नाही व खायला अन्नही दिलं नाही. हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्यानंतर पहा एल्सचा वापर. एल्स म्हणजे अन्यथा. फॉलो द टीचर्स ऑर्डर एल्स ही विल पनिश यू. कंपाऊंड सेंटेन्स आहे. शिक्षकांच्या आदेशाचे अनुकरण करा अन्यथा ते तुम्हाला शिक्षा करतील. आता बा यट. यट म्हणजे काय? तरी पण, तरीही. ही गॉट सेकंड प्राइज इन डान्स कॉम्पिटिशन यट ही डिडंट सीम हॅपी. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्याला नृत्य स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळाले तरी पण तो आनंदी दिसत नव्हता. आता पाहूया बट आणि नॉट ओनली डॅश बट आल्सोचा वापर. बट दे डिड. बट म्हणजे काय? पण किंवा परंतु. दे डिडंट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. त्यांच्याकडे पैसे नव्हते परंतु ते आनंदाने राहत होते. हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. नॉट ओनली बट आल्सोचा कसा वापर असतो पहा. वी नॉट ओनली स्टडी वेल बट ऑल्सो प्ले मेनी गेम्स. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आम्ही फक्त चांगला अभ्यासच करत नाही तर अनेक खेळ पण खेळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.